स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। सांगली जिल्ह्यातील जत मधील एक धक्कादायक बातमी आहे। बागेवाडी येथील गाव कामगार तलाठी व डफळापूरचे मंडल अधिकारी यांनी जमिनीची बनावट नोंद केली आहे। या प्रकरणी बागेवाडी येथील शेतकरी कुटुंब जत प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे। 2 दिवस झाले तरी अद्याप महसूल विभागाला जाग आली नाही। जत महसूल मधील अनेक प्रताप पुढे येत असून तलाठी मंडल अधिकारी यांनी संगनमत करून बागेवाडी तालुका जत येथील आई वडिलांची पोटगी मंजुरीनंतर कोणताही आदेश नसताना जमिनीची हिस्सेफोड करून फेरफार मंजूर केली आहे। यांची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी या मागणीसाठी नंदा दिलीप जाधव ही शेतकरी महिला कुटुंबियांसह प्रांताधिकारी कार्यालयासमोर शुक्रवार तारीख 1 ऑक्टोबर पासून आमरण उपोषणास बसले आहेत। उपोषणात सहभागी दिलीप जाधव, प्रवीण जाधव, ऋतुजा जाधव सहभागी झाले आहेत। पाहुयात या प्रकरणी प्रवीण जाधव आणि दिलीप जाधव काय म्हणाले। माझी मुलीचे नाव नंदा दिलीप जाधव, त्यांच्या आईने प्रांतसाहेब यांच्याकडे अर्ज केला होता की पोटकी मिळण्याबाबत। प्रांतसाहेबांनी 7/9/2021 रोजी पोटकी मंजूर म्हणून आदेश काढला आहे। त्या आदेशाचा दुरुपयोग करून गाव कामगार तलाठी व मंडळ अधिकारी सरकार कुठले तलाठी अशा साबणा कुठलं गाव बागेवाडी गाव आणि मंडळ अधिकारी डफळापूरचे संदीप मोरे हे इन्चार्जवर होते। यांनी कोणताही आदेशाचा आदेश नसतानाही खोट्या आदेशाचा म्हणजे त्याचा दुसऱ्या आदेशाचा दुरुपयोग करून 7/12 विभक्त केला आहे। प्रांतसाहेबांचा आदेश नसताना देखील 7/12 विभक्त केला आहे। आदेशामध्ये 7/12 विभक्त करा असा कोणताही निर्णय नाही, तरी त्याचा उपयोग करून 7/12 विभक्त करून आमचा 7/12 आम्हाला तो जसा होता तो समायशन करून मिळाला पाहिजे। आम्ही त्या मालकीनेची प्रॉपर्टीची मालकी नसताना देखील तिला विना नोटीस बजावता कोणतेही नोटीस न बजावता तरी त्याचा केलेला आहे। त्यांनी खाते 7/12 विभक्त केलेला आहे। हे तुम्हाला काय त्या संदर्भात नोटीस वगैरे काय मालकीन असून सुद्धा त्या प्रॉपर्टीची आम्ही मालकीन असून तरी सुद्धा आम्हाला त्यांनी कोणती विचार त्यानंतर तुम्ही काय कुठं तक्रार वगैरे केली दिले होते 21 तारखेला 29 तारखेपर्यंत त्यांनी आम्हाला काय शब्द उत्तर द्या म्हणून सांगितलं होतं, कोणतीही काय दिलं नाही। त्या कारणाने आज आम्ही उपोषण करत आहे। मग त्याच्यानंतर ते मराठीत 7/12 बोलल्यानंतर मी काय केलं, मी आणि माझी मंडळी प्रांतसाहेब प्रशांत आवटे साहेब यांना विचारायला गेलो होतो त्यांच्या ऑफिसमध्ये 7/12 घेऊन। साहेब हे 7/12 विभक्त केला कसा तुमच्या अधिकाऱ्याने, तर ते काय म्हणजे ते केला असेल काय झाला असेल मला काय विचारतोय, तू जा त्या तलाठ्याला विचार जा सर्कलला विचार जा आदेश काढला असेल केला असेल असं त्यांनी आम्हाला उद्धट भाषा वापरताना आम्ही बाहेर निघून आलो आणि घरी गेलो आमच्या